नमस्कार मित्र बँकिंग लेक्चर सिरीजमध्ये आज आपण फायनान्शियल मार्केटमधील प्रायमरी कॅपिटल मार्केट म्हणजेच प्राथमिक भांडवल बाजारातील इक्विटी शेअरच्या विक्रीबाबतची एक महत्त्वाची संकल्पना म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग की ज्याला आपण आय पी ओ असे आपण म्हणतो आय पी ओ ही सर्वश्रुत असणारी एक संकल्पना असली तर या संकल्पनेविषयी व प्रत्यक्षात आय पी यू इश्यू करण्याची पद्धती व त्या सबस्क्राईब करण्याच्या पद्धती याबद्दल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कन्फ्युजन्स आपल्या मनामध्ये असतात त्याचबरोबर विविध प्रकारच्या बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील भरती परीक्षांमध्ये त्याचबरोबर रिक्रुटमेंट संदर्भातील मुलाखतीमध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंग व रिलेटेड क्वेश्चन्स हे त्या ठिकाणी नेहमी विचारले जातात तर त्या अनुषंगाने योग्य आणि आप आवश्यक असणारी माहिती आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत प्रत्यक्षात आय पी ओ ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे जेव्हा भारतात कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन किंवा कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार एखादी कंपनी स्थापन होते तेव्हा ती सुरुवातीच्या कालावधीमध्ये ही लगेच पब्लिक लिमिटेड कंपनी असेलच असे नाही तिची स्थापना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या सेक्शन अंतर्गत किंवा या प्रकारामध्ये होऊ शकते परंतु जेव्हा भविष्यात या कंपनीला सार्वजनिकरित्या किंवा जनतेकडून भांडवल मिळवण्याची आवश्यकता वाटते तेव्हा अशा कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये कन्वर्ट होतात आणि जनतेकडून गुंतवणूकदाराकडून शेअर कॅपिटलच्या स्वरूपात भांडवल संकलित करत असतात तथापि जेव्हा या कंपन्या आपले शेअर्स मार्केटमध्ये विक्री करत नाहीत तेव्हा त्या कंपन्यांना आपण अनलिस्टेड कंपनी बिगर नोंदणीकृत कंपनी असे आपण म्हणतो कारण या कंपन्या कोणत्याही स्टॉक मार्केटमध्ये किंवा स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणी झालेल्या नसतात व आपल्या शेअर्सची विक्री यांच्या माध्यमातून करत नसतात परंतु जेव्हा एखाद्या कंपनीला पब्लिककडून किंवा देशातील परदेशातील गुंतवणूकदारांच्याकडून भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा या कंपन्यांना स्टॉक एक्सचेंजेसमध्ये रजिस्टर करणे आवश्यक असते तथापि यापूर्वी या, या कंपन्यांना शेअर कॅपिटल किंवा आवश्यक असणारं भांडवल संकलित करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात की ज्यामध्ये इतर बँका व वित्तीय संस्थांच्याकडून कर्ज घेणे त्याचबरोबर स्वनिधीतील निधीचा वापर करणे की जो पूर्वीच्या कालावधीमध्ये मिळवलेला नफा जो रिझर्वमध्ये ठेवलेला आहे किंवा सरप्लस आहेत की याचा उपयोग संबंधित कंपनी आपल्या कंपनीच्या एक्सटेन्शनसाठी एक्सपान्शनसाठी किंवा मॉडर्नायझेशनसाठी करू शकते तथापि जेव्हा या कंपन्यांना कर्जाऊ रक्कम त्याचबरोबर स्वनिधीची रक्कम ही कमी पडू लागते तेव्हा या कंपन्या आपल्या विस्ताराकरिता आधुनिकीकरणाकरिता शेअर कॅपिटल मिळवण्याचा प्रयत्न करतात तथापि अशा प्रकारचे शेअर कॅपिटल मिळवण्याकरिता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने एक पद्धती विहित करून दिलेली आहे त्या विहित पद्धतीनेच हे शेअर कॅपिटल कलेक्ट करता येते जेव्हा एखाद्या कंपनीला भाग भांडवलाच्या माध्यमातून शेअरच्या माध्यमातून भांडवल संकलित करावयाचे असते तेव्हा सर्वप्रथम अशा प्रकारचं ॲप्लिकेशन फॉर्म हा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे द्यावा लागतो सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे शेअर भांडवल किंवा शेअर कॅपिटल कलेक्ट करण्यासाठी विनंती किंवा ॲप्लिकेशन फॉर्म सादर करत असताना त्याबरोबर कंपनीशी संदर्भात विविध प्रकारची फायनान्शियल व नॉन फायनान्शियल इन्फॉर्मेशन ही सबमिट करणे आवश्यक असते ही इन्फॉर्मेशन सेबीकडे सबमिट केल्यानंतर सेबीकडून जेव्हा त्याला ॲप्रुव्हल मिळते तेव्हा ॲप्रुव्हल मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने आय पी ओ इश्यू करण्याची प्रक्रिया ही सुरू होत असते की पुढे जाऊन आय पी ओला आपण त्या ठिकाणी इक्विटी शेअर्स किंवा शेअर्स असे आपण म्हणत असतो तर एखाद्या कंपनीला भागभांडवल संकलित करण्याकरिता आय पी ओ ही एक सुरुवात असते की ज्याच्या माध्यमातून हे भागभांडवल वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांच्याकडून संकलित करता येते आता आपण पाहूया की जेव्हा सेबीकडून एखाद्या कंपनीला आय पी ओ संदर्भात परवानगी मिळते तेव्हा त्या संदर्भातली जी पुढची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया काय असते त्याचबरोबर आय पी ओची नेमकी कॉन्सेप्ट काय असते एक शेअर्स आणि आय पी ओ किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्सचे जे डिफरंट टाईप्स ऑफ टाईप्स जे आहेत त्याच्यामध्ये आणि आय पी ओमध्ये हा नेमका काय नेमका त्या का ठिकाणी ने डिफरन्स आहे हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग ऑफ अनलिस्टेड कंपनी म्हणजे जेव्हा एखादी कंपनी शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत नसते आणि तिला नोंदणीकृत होण्याकरिता नोंदणी करण्याकरिता मार्केटमध्ये एंट्री करण्याकरिता जे सर्वात पहिल्यांदा भाग भांडवल संकलित करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट जे वित्तीय दस्तऐवज भांडवल संकलनासाठी विक्रीस काढला जातो की त्याला आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं म्हणतो नावाप्रमाणेच जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच पब्लिकला शेअर कॅपिटलमध्ये सबस्क्रिप्शन करण्याकरिता ऑफर देत असते इनिशियल ऑफर देत असते त्याला आपण म्हणतो इनिशियल पब्लिक ऑफरिंग किंवा शॉर्टमध्ये आपण त्याला म्हणतो आय पी ओ हो। आय पी ओ हो, हा पुढे जाऊन शेअर्सच त्या ठिकाणी होत असतो परंतु तो पहिल्यांदा इश्यू केला जात असल्यामुळे पहिल्यांदा त्याची विक्री होत असल्यामुळे आपण त्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग असे आपण त्या ठिकाणी म्हणत असतो जेव्हा ही अशा एखादी कंपनी पहिल्यांदाच त्या ठिकाणी अशा शेअर्स विकायला काढते तेव्हा ती असते आय पी ओ त्याचबरोबर की त्या ठिकाणी या ज्या कंपन्या आहेत की या कंपन्या आय पी ओच्या माध्यमातून की जनतेला पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स मग ते इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स असतील किंवा इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स असतील की अशा इन्व्हेस्टरना गुंतवणूक करण्यासाठी आवाहन करत असतात किंवा आपल्याला भाग भाग भांडवल उपलब्ध करून देण्याची ही एक त्या ठिकाणी ऑफर किंवा विनंती ही त्या ठिकाणी देत असतात आणि जेव्हा एखाद्या कंपनीला स्टॉक एक्सचेंजेसमध्ये रजिस्ट्रेशन करावायचे असते तेव्हा त्या कंपनीने सर्वप्रथम आय पी ओ काढणे ही एक अत्यंत आवश्यक बाब असते तर थोडक्यात आय पी ओ हा शेअरचं प्राथमिक रूप असून जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच आपले इक्विटी शेअर्स हे विक्रीस काढत असते तेव्हा त्या पहिल्यांदा विक्रीला काढलेल्या इक्विटी शेअर्सला किंवा शेअर्सला आय पी ओ असे म्हटले जाते आता ह्या आय पी ओ लाँच करण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस देखील आपल्याला या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे भारतीय भांडवल बाजाराचा जर आपण विचार केला तर भारतीय भांडवल बाजारामध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी या संस्थेने आय पी ओ लाँच करण्याची एक पद्धती विहित करून दिलेली आहे त्या पद्धतीमध्ये काही महत्त्वाचे टप्पे आहेत की ते टप्पे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे त्यामधील पहिला टप्पा असतो की सिलेक्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँक ते जेव्हा एखाद्या कंपनीला आपली आय पी ओ लॉन्च करावयाची असते तेव्हा ही आय पी ओ लॉन्च करत असताना किंवा त्याच्या खरेदी विक्रीचे सेटलमेंटचे संपूर्ण व्यवहाराची देखभाल करण्याकरिता त्याच्यावरती व्यवस्थापन करण्याकरिता की त्या ठिकाणी एका विशिष्ट इन्व्हेस्टमेंट बँकेची नेमणूक करावी लागते की जी त्या ठिकाणी इन्व्हेस्टर्स आणि त्या ठिकाणी कंपनी या दोघांच्यामध्ये इंटरमिडिएटरचा रोल त्या ठिकाणी प्ले करणार असते तथापि या कंपन्यांना स्वतः आपल्या आय पी ओची किंवा शेअरची विक्री करता येत नाही आणि तसे अपेक्षित ती त्या ठिकाणी असत नाही याचे अनेक कारणं आहेत कारण कंपनी किंवा कंपनी प्रशासनामधील ॲडमिनिस्ट्रेशनमधील लोक हे या फायनान्स मार्केट व त्यामधील व्यवहाराच्या बाबतीमध्ये पारंगत असतीलच असं नाही आणि जरी असले तरी त्यांना तेवढा वेळ या सगळ्या व्यवहारासाठी या व्यवसायासाठी देता येईलच अशी खात्री नसते तर अशा परिस्थितीमध्ये की या कंपनीला आय पी ओ लॉन्च कराव्याची असल्यास त्यांनी सर्वप्रथम की एका विशिष्ट इन्व्हेस्टमेंट बँकेची की त्या ठिकाणी नेमणूक करण्याची आवश्यकता असते यामध्ये इन्व्हेस्टमेंट बँका हे अनेक वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट बँका देशामध्ये आहेत की त्यातली एक ज्या बँकेबरोबर आपला रॅपो चांगला आहे किंवा त्याबरोबर बरोबर हिस्टॉरिकल रिलेशन्स त्या कंपनीचे आहेत अशी एखादी बँक ही इन्व्हेस्टमेंट बँक किंवा इंटरमिडिएटरी फॉर द सेलिंग अँड परचेसिंग ऑफ आय पी ओ म्हणून त्या ठिकाणी त्याची निवड केली जात असते इन्व्हेस्टमेंट बँक ही प्रामुख्याने ही ॲडवायझरी कंपनी म्हणून त्या ठिकाणी काम करत असते ज्या कंपनीला आय पी ओ लाँच करायचं आहे त्या कंपनीला संपूर्ण पुढील प्रक्रियेसाठी ॲडवाईज करणं त्यांना सल्लामसलत करणं त्यांना मार्गदर्शन करणं ही एक महत्त्वाची भूमिका या इन्व्हेस्टमेंट बँकेची असते याच्याबरोबरच त्यांचे संपूर्ण आय पी ओ विक्री करून देण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी देखील या इन्व्हेस्टमेंट बँकरवरती त्या ठिकाणी दिली जात असते त्याचबरोबर या इन्व्हेस्टमेंट बँक जे आहेत की त्या प्रामुख्याने अंडर रायटिंगची सर्व्हिस देखील या कंपनीला उपलब्ध करून देत असतात अंडर रायटिंग याचा सरळ आणि साधा अर्थ असा असतो की या कंपनीने विक्रीस काढलेल्या ज्या आय पी ओ आहेत की या आय पी ओची विक्री करून देण्याची हमी देणारी ही एक संस्था असते त्याचबरोबर त्याची विक्री करण्यासाठीचं नेटवर्क निर्माण करणं डिस्ट्रिब्युशनची सिस्टम त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करणं आणि त्याच्या माध्यमातून हे संपूर्ण आय पी यूचं डिस्ट्रीब्युशन करणं ही संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी इन्व्हेस्टमेंट बँक त्या ठिकाणी ॲज ए लीड मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी परफॉर्म करत असतात त्याचबरोबर अंडर रायटिंग ही एक त्या ठिकाणी अशी ॲक्टिव्हिटी आहे किंवा ही एक अशा प्रकारची प्रक्रिया असते की ज्यामध्ये प्रामुख्याने विशिष्ट कंपनी व अंडर रायटिंग कंपनी इट मे बी बँक इट मे बी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन की यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा ॲग्रीमेंट असतो की ज्यामध्ये ए त्या कंपनीने विक्रीस काढलेल्या आय पी ओ संपूर्णपणे विक्री करून त्याची रक्कम वसूल करून देण्याची जबाबदारी ही अंडर रायटिंग कंपनीवरती असते यामध्ये प्रामुख्याने अंडर रायटिंग कंपन्या किंवा इन्स्टिट्यूट त्या संबंधित आय पी ओ विक्री करणाऱ्या कंपनीकडून संपूर्ण आय पी ओचा सेट किंवा जो लॉट आहे की जो त्याने विक्रीला काढलेला आहे एखाद्या विशिष्ट कंपनीचं भाग भांडवल सपोज एक हजार कोटी रुपये आणि त्यामधील पाचशे कोटी रुपयेच्या आय पी ओ त्या कंपनीने विक्रीला काढलेले आहेत तर यामध्ये अंडर रायटरचा रोल असा असतो की ठरलेल्या विशिष्ट दराने या अंडर रायटिंग कंपन्या त्या कंपनीकडचे पाचशे कोटी रुपयेच्या आय पी ओचा संपूर्ण लॉट सर्वप्रथम स्वतः होलसेलमध्ये खरेदी करतात व तो पुन्हा इन्व्हेस्टरला विक्री करून देण्याची व्यवस्था करत असतात जे त्या ठिकाणी जो ऑफर सेल आहे तो पूर्णपणे खरेदी करून तो रिसेल करून त्याचे पैसे मिळवून देण्याची जबाबदारी ही अंडर रायटिंग कंपनीची असते तर यामध्ये जेव्हा कंपन्याचा लॉट साईज मोठा असतो किंवा आय पी ओचा लॉट साईज मोठा असतो अमाऊंट मोठी असते तेव्हा मेन अंडर रायटिंग कंपनी किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा बँक हे आपल्या मदतीसाठी इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सहाय्यक संस्थांना देखील को अंडर रायटर म्हणून त्या ठिकाणी घेऊ शकतात की ज्याला ज्यामुळे की जे पाच चार दोन असे जे अंडर रायटर्स एकत्र येतील की ज्याला सिंडिकेट ऑफ अंडर रायटर्स असं म्हटलं जातं की ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक अंडर रायटर एकाच आय पी यूच्या खरेदी विक्रीच्या दृष्टिकोनातून एकत्र येऊन त्या ठिकाणी सेल्ड रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन काम करत असतात तथापि या प्रक्रियेमध्ये जरी सिंडिकेट ऑफ अंडर रायटर्स त्या ठिकाणी उपलब्ध असलं तरी की ज्या बँकेबरोबर ज्या इन्व्हेस्टमेंट बँकेबरोबर कंपनीने ॲग्रीमेंट केलेलं आहे किंवा मेन अंडर रायटर किंवा इंटरमिडिएटर म्हणून ज्याची अपॉइंटमेंट केलेली आहे की अशी बँक जी असते ती लीड मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी काम करत असते आणि त्यांना सहाय्य करणारे जे इतर सिंडिकेट मेंबर्स आहेत अंडर रायटर्स आहेत की ते प्रामुख्याने बुक रनर मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात की जे लीड मॅनेजरला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मदत करण्याची जबाबदारी हे पार पाडत असतात तर अशा पद्धतीने आय पी ओ विक्री करत असताना सर्वप्रथम त्या कंपनीने इन्व्हेस्टमेंट बँकरची अपॉइंटमेंट करणं आवश्यक आहे अंडर रायटिंगची प्रोसेस कम्प्लीट करणं आवश्यक आहे अंडर बाबतचा अग्रीमेंट कम्प्लीट करणं आवश्यक आहे जेव्हा अंडर रायटिंगचं अग्रीमेंट कम्प्लीट केलं जातं तेव्हा या इन्व्हेस्टमेंट बँक म्हणजेच अंडर रायटर आणि कंपनी यांची आता ती जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी राहते की आय पी ओ इश्यू करण्याबाबतच्या पुढील प्रक्रिया परफॉर्म करण्याबाबतच्या तर त्यानंतरचा पुढचा टप्पा जो असतो तो म्हणजे ज्या कंपनीला आपल्या आय पी ओ लॉन्च करावायचे आहेत त्या कंपनीने आपले रजिस्ट्रेशन हे सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन म्हणजे एस सी सीकडे की त्या ठिकाणी आपली नोंदणी करणं एस सी सी ही अशी त्या ठिकाणी कमिशन आहे किंवा एक त्या ठिकाणी बॉडी आहे की जी भारतामधील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामधील ही एक महत्वाची समिती आहे की जी समिती या देशातील कंपनींना आय पी ओ लॉन्च करण्याची परवानगी देत असते आणि त्यासंबंधीचा त्या संपूर्ण स्क्रुटिनीचा पार्ट जो आहे किंवा त्या ठिकाणी तपासणीचा जो भाग आहे तो तपासणीचा भाग या एस सी सी कमिटीकडे त्या ठिकाणी सोपवलेला असतो तर यामध्ये या कंपनीने की आपल्या संपूर्ण डिटेल्स जे आहेत फायनान्शियल डिटेल्स असतील बिझनेस प्लान असतील या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत या संपूर्ण बाबी या सिक्युरिटी एक्सचेंज कमिशनकडे सोपवणे आवश्यक असते की ज्याला रजिस्ट्रेशन स्टेटमेंट असं म्हटलं जातं की ज्यामध्ये एखाद्या इन्व्हेस्टरला आवश्यक असणारी जी काही माहिती हवी असते ती संपूर्ण माहिती ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून की त्याला या रजिस्ट्रेशन स्टेटमेंटच्या माध्यमातून उपलब्ध होईल अशी ती व्यवस्था असते यामध्ये प्रामुख्याने फिजिकल म्हणजे फायनान्शियल डेटा त्या कंपनीचा असतो कंपनीचा टोटल बिझनेस प्लॅन असतो की ती काय प्रोड्यूस करणार आहे कुठे प्रोड्यूस करणार आहे त्याचबरोबर त्याची विक्री कशी करणार आहे मार्केटिंग एजन्सी चॅनल्स त्या ठिकाणी कसे एक्झिक्युट होतील मॅनेजमेंट सिस्टम त्या ठिकाणी काय असेल मार्केटिंग सिस्टम काय असेल रिसर्च सिस्टम काय असेल अशा अनेक वेगवेगळ्या बाबी की ज्याची इत्तमभूत माहिती रजिस्ट्रेशन स्टेटमेंट बरोबर ही त्या ठिकाणी सेबीकडे सादर करणे आवश्यक असते त्याचबरोबर रजिस्ट्रेशन करत असताना या कंपनीने की आपण आय पी ओच्या माध्यमातून जे भांडवल संकलित करणार आहोत की त्याचं ऍक्च्युअली युटिलायजेशन कोणत्या पद्धतीने करणार आहोत कोणत्या कारणासाठी करणार आहोत की याचा देखील डिटेल युटिलायझेशन प्लान जो आहे तो देखील त्या ठिकाणी सेबिकच्या या एस से सी कम्युटीकडे सादर करणे आवश्यक असते आणि त्याचबरोबर या एस कडे हे रजिस्ट्रेशन स्टेटमेंट सादर करत असताना आणखीन एक महत्त्वाचा टप्पा याच्यामध्ये जो असतो तो म्हणजे त्याच्याबरोबर रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस हे सादर करण्याची आवश्यकता असते रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस हा एक असं प्रॉस्पेक्ट किंवा माहितीपत्रक असतं की ज्यामध्ये त्या कंपनीची इतंभूत माहिती ही नमूद केलेली असते की एखाद्या गुंतवणूकदाराला त्या कंपनीमध्ये जर गुंतवणूक करायची असेल त्याचा आय पी ओ खरेदी करायची असतील तर त्या ठिकाणी त्याला हक्क आहे की त्या कंपनीविषयी जाणून घेण्याचा आणि ते जाणून घेण्याकरिता सेबीने मॅन्डेटरी केलेलं आहे की प्रत्येक कंपनीनं आपलं प्रॉस्पेक्टस हे पब्लिश केलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये संपूर्ण कंपनीचे डिटेल्स जे इन्व्हेस्टरला रिक्वायर्ड आहेत ते त्याच्यामध्ये उपलब्ध झाले पाहिजेत परंतु हे प्रॉस्पेक्टस फायनल डायरेक्ट पब्लिश न करता सेबीने एक प्रथा त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे की त्या कंपनीने ज्याला आय पी ओ लॉन्च करावायचे आहे तिने सर्वप्रथम एक ड्राफ्ट इन्व्हिटेशन प्रॉस्पेक्टस तयार करावं आणि ते त्या ठिकाणी सेबीच्या एस सी सी कमिटीकडे सादर करावं जे ड्राफ्ट इन्व्हिटेशन किंवा ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस ज्याला म्हटलं जातं की त्यालाच आपण रेड हेअरिंग प्रॉस्पेक्ट असं म्हटलं जातं की ज्यामध्ये या कंपनीचे संपूर्ण डिटेल्स असतात एस सी सी कमिटी हे रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टचा तपशीलवार माहिती अभ्यासते आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील काही माहिती हिडन असेल दडवलेली असेल किंवा काही माहिती त्या का ठिकाणी सादर केलेली नसेल तर त्याचबाबतच्या सूचना पुन्हा कंपनीला दिल्या जातात आणि कंपनी त्याप्रमाणे ते रेड हेअरिंग प्रॉस्पेक्ट जे आहे ते अपडेट करते आणि जेव्हा त्याला सेबीच्या सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनची मंजुरी मिळते तेव्हा त्या ठिकाणी ते, ते, ते प्रॉस्पेक्ट पब्लिश करता येतं तर या पद्धतीने रेड हेअरिंग प्रॉस्पेक्ट हे त्या ठिकाणी एक सुरुवात असते की प्रॉस्पेक्टस पब्लिश करण्याच्या बाबतीमध्ये तर यामधले जर काही महत्वाचे कंटेंट जर आपण पाहिले तर त्यामध्ये कंपनी डिटेल असतात त्याचबरोबर त्या ठिकाणी पर्पज काय आहे कंपनीचा कंपनीचे अंडर रायटर्स कोण आहेत त्याचबरोबर कंपनीची बॅलन्सशीट त्याच्यामध्ये असते फायनान्शियल स्टेटमेंट्स असतात त्यांचे तीन लास्ट थ्री इयर्समधले जे अर्निंग्ज आहेत त्याचे स्टेटमेंट्स त्याच्यामध्ये ॲड केलेले असतात कंपनीचे ऑफिसर्स कोण आहेत डायरेक्टर कोण आहेत स्टॉक होल्डर्स आत्ताचे असतील तर ते कोण आहेत त्याचे सगळे डिटेल्स त्यामध्ये दिलेले असतात त्याचबरोबर अंडर रायटिंग अग्रीमेंट काय आहे त्याच्यामध्ये काय काय बाबी आहेत ते त्याच्यामध्ये दिलेले असतात त्याचबरोबर लीगल ओपिनियन त्याच्याबद्दलचं वकिलांचं किंवा लीगल कन्सल्टंटचं काय आहे या कंपनीचे रिस्क फॅक्टर कोणते आहेत त्याचबरोबर कंपनीची स्थापना होत असताना आर्टिकल्स ऑफ असोसिएशन जे असतील इनकॉर्पोरेशन असतील की त्याच्यामध्ये काय तरतुदी त्या ठिकाणी केलेल्या आहेत अशा संपूर्ण बाबी की या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टमध्ये दिलेल्या असतात की सर्वसाधारणपणे एखाद्या कंपनीचं प्रॉस्पेक्ट किंवा ऑफर डॉक्युमेंट जर आपण पाहिलं तर ते दोनशे ते अडीचशेपणाचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी असतं की ज्यामध्ये ह्या संपूर्ण बाबी ह्या नोंदवलेल्या असतात तथापि जेव्हा हे प्रॉस्पेक्टस इनिशियल स्टेजला असतं तेव्हा त्याला आपण रेड हेअरिंग प्रॉस्पेक्ट असं आपण म्हणतो जेव्हा त्याला सेबीकडून मान्यता मिळते तेव्हा ते ऑफर डॉक्युमेंट म्हणून कन्वर्ट होतं की जे जनतेसाठी पब्लिश केलं जातं आता आपण त्या ठिकाणी जेव्हा कंपनीला या रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टला परवानगी मिळते किंवा त्याला ऍप्रुव्हल मिळतं तेव्हा त्या ठिकाणी पुढची प्रक्रिया सुरू होते आणि त्यामधला पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे गो ऑन रोड शो आता हा एक असा टप्पा असतो की जेव्हा सेबीकडून आय पी ओ लॉन्च करण्याबाबतचा ग्रीन सिग्नल मिळतो तेव्हा त्या ठिकाणी त्या कंपनीचा अंडर रायटर की जी कुठली बँक किंवा वित्तीय संस्था अंडर रायटिंगचं काम करणार असेल की ज्याच्याबरोबर या कंपनीने ॲग्रीमेंट केलेलं अशी अंडर रायटिंग कंपनी किंवा फर्म आणि स्वतः की जी आय पी ओ लॉन्च करणारी कंपनी यांचे टॉप ऑफिशियल्स किंवा या कार्यासाठी डेपोट केलेले ऑफिसर्स असतील किंवा त्या ठिकाणी ऑफिस बेरर्स असतील की ते लोक या देशातील जे पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स आहेत मग ते इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी मोठे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स असतील की अशा लोकांच्या भेटी घेतात त्यांना त्या ठिकाणी आपल्या आय पी ओबद्दलची कंपनीबद्दलची फ्युचर प्लानबद्दलची बिझनेस प्लानबद्दलची माहिती त्या ठिकाणी त्यांच्यासमोर प्रेझेंट करत असतात की ज्यामध्ये प्रामुख्याने प्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स हा त्याचा प्रामुख्याने हेतू असतो याचं कारण असं आहे की जेव्हा एखादी कंपनी आय पी ओ लॉन्च करते तेव्हा त्या ठिकाणी एका विशिष्ट कालावधीमध्ये त्याची आय पी ओ खरेदी होण्याची प्रक्रिया पूर्ण व्हावी लागते त्याकरिता या आय पी आणि आय पी ओ लॉन्च करणाऱ्या कंपनीबाबतची माहिती ही पोटेन्शियल इन्व्हेस्टरपर्यंत पोहोचवण्याचं ही त्या ठिकाणी एक महत्त्वाचा टप्पा असतो की खरं तर त्या ठिकाणी हा टप्पा जरी ऑन रोड शो असा शब्दप्रयोग जरी आपण वापरत असलो तर इट्स अनदर टाईप ऑफ ॲडव्हर्टायझमेंट ऑफ द आय पी ओ जे त्या कंपनीबाबतची आणि आय पी एक आ, ही एक ॲडव्हर्टाईजमेंट असते की इन्व्हेस्टर्सच्या मनामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं की कंपनी काय आहे ही पुढे जाऊन काय त्या ठिकाणी करणार आहे कुठले प्रोडक्ट्स घेणार आहे त्याचा प्रॉफिट काय असेल अर्निंग रेशो त्या ठिकाणी काय असेल की याबाबतचं या जे काही प्रोपागेंडा करण्याची जी पद्धती आहे की त्याला आपण त्या ठिकाणी गो ऑन रोड शो असं त्या ठिकाणी म्हटलं जातं की ज्यामध्ये ॲक्च्युअल रोड शो हा असा जरी शब्दप्रयोग वापरलेला असला तर प्रत्यक्षात हे कॉर्पोरेट टाईप प्रेझेंटेशन असतं की डेसिग्नेटेड किंवा पोटेन्शियल इन्व्हेस्टरसाठी हे स्पेशली डिझाईन केलेलं प्रेझेंटेशन आपल्याला पाहायला मिळेल ते या प्रेझेंटेशनमधून की या जे काही ऑफिशियल्स आहेत कंपनीचे किंवा अंडर रायटर कंपनीचे फर्मचे की त्यांना एक अंदाज येतो की आपल्या आय पी ओला किती रिस्पॉन्स मिळेल किंवा आपल्या आय पी ओ लॉन्च करत असताना काही त्याच्यामध्ये त्रुटी तर राहिलेल्या नाही आहेत ना कोणत्या गोष्टी आपण आणखी त्याच्यामध्ये ॲडिशन करण्याची गरज आहे किंवा कोणत्या गोष्टी डिलीट करण्याची गरज आहे याचा एक विशिष्ट अंदाज त्या ठिकाणी येतो आणि तो, तो अंदाज घेऊन किंवा स लोकांच्या सजेशन्स इन्व्हेस्टरच्या सजेशन्स घेतल्यानंतर की फायनल आय पी ओ लॉन्च करण्याच्या दृष्टिकोनातून की त्यांना काही करेक्शन्स करता येतात आणि म्हणून जरी सेबीची परवानगी मिळालेली असली तरी रोड शो जो आहे किंवा हे ॲडव्हर्टाईजमेंट कि जे आहे की हा त्याच्यामधला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो आता त्या ठिकाणी याच्यामधून एक कॉन्फिडन्स आला की आपण राईट ट्रॅकवरती आहोत तेव्हा आता कंपनी पुढच्या प्रक्रियेकडे किंवा पुढच्या टप्प्याकडे जाऊ शकते आणि त्यामधला पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे डिसाइडिंग ऑन इश्यू साईज अँड इश्यू प्राईस म्हणजे आता आय पी ओ लॉन्च करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावरती आणण्याकरिता हा एक महत्त्वाचा भाग असतो म्हणजे किती आपण आय पी ओ लॉन्च करावयाचे आहेत की त्याचं साधारणपणे इशू साईज म्हणजे एक हजार कोटी रुपयेचं भाग भांडवल आहे आणि त्याच्यामधले आपल्याला पाचशे कोटी रुपयाचे जर आय पी यू लाँच करायचे असतील तर पाचशे कोटी रुपये हा इश्यू साईज झाला म्हणजे आपण त्या ठिकाणी आय पी इश्यू हा पाचशे कोटी रुपयाचा लाँच करणार आहे हे त्या ठिकाणी कंपनीवरती डिपेंड आहे जे कंपनीला मान्य केलेल्या ॲथोराइज भाग भांडवलापैकी किती इश्यू साईज त्या ठिकाणी ठेवायचा हा कंपनी प्रशासनाचा त्या ठिकाणी भाग असतो भांडवलाची आवश्यकता लक्षात घेऊन की अशा पद्धतीनं इश्यू साईज ही डिसाईड केली जात असते त्याचबरोबर की त्या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे की इश्यू प्राईस म्हणजे आय पी ओची ही प्राईस त्या ठिकाणी काय का असेल त्याची फेस व्हॅल्यू त्या ठिकाणी काय का असेल आणि त्याचबरोबर त्याची ॲक्च्युअल विक्रीची जी किंमत आहे ती त्या ठिकाणी काय असणार आहे याही गोष्टी या ठिकाणी डिसाईड करणे आवश्यक राहते तर याबाबतचा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचा एक, इंडिया एक नियम आहे की त्यामध्ये आय पी ओचे प्राइसिंग करत असताना दोन पद्धतीचा वापर करता येतो एक असते फिक्स प्राईस आय पी ओ आणि दुसरी असते बुक बिल्डिंग इशू की ज्याला त्या ठिकाणी प्राईस इन्व्हेस्टिगेशन सिस्टम असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं की ज्यामध्ये त्या ठिकाणी आपण प्राईस डिस्कवर करत असतो की ना की प्राईस आपण ठरवत असतो म्हणजे त्या ठिकाणी या दोन पद्धतीपैकी कोणती पद्धती वापरावायची हे देखील त्या ठिकाणी अंडर रायटिंग कंपनी आणि इश आय पी ओ इश्यू करणारी कंपनी हे दोघे एकमेकाशी सल्लामसलत करून की यापैकी कोणती पद्धत वापरायचं हाही निर्णय त्या ठिकाणी घेत असतात त्याचबरोबर हा आय पी ओ लॉन्च करत असताना की सेबीचा एक रूल आहे की त्या ठिकाणी किमान एक लॉट जो त्या ठिकाणी असेल की तो लॉट हा किमान दहा हजार रुपये आणि कमाल पंधरा हजार रुपये एवढा त्या ठिकाणी असला पाहिजे याचा हेतू असा असतो की इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरना ही या कंपन्यांच्या आय पी ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येणे शक्य व्हावं याकरिता लॉटची साईज जी आहे त्याची जी टोटल व्हॅल्यू जी आहे ती नॉट बिलो दॅन द टेन थाउजंड रुपीज अँड नॉट हायर दॅन द फिफ्टीन थाउजंड रुपीज तर ही त्याची एक लोअर आणि अप्पर लिमिट ही ठरवून दिलेली आहे त्याच्या मर्यादेमध्येच प्रत्येक इन्व्हेस्टरला द्याव्याचा एक लॉट हा किती किमतीचा असणार आहे ही कंपनी त्याच्या दरम्यानची किंमत ही ठरवू शकते मग त्यामध्ये कंपनीच्या शेअरची किंमत किती आहे त्याला प्रोबॅबल येणारी विक्री किंमत किती आहे यावरती की दहा यावर ते पंधरा हजाराच्या दरम्यान ते लॉटची साईज ही त्या ठिकाणी प्रामुख्याने ठरणार असते त्याचबरोबर की यामध्ये आणखीन एक बाब निर् निर्धारित करावी लागत असते की आपण की आय पी ओ विक्री केल्यानंतर आपला आय पी ओ म्हणजे आपले इक्विटी शेअर्स हे कोणत्या स्टॉक एक्सचेंजमध्ये फर्दर ट्रान्झॅक्शनसाठी रजिस्टर करणार आहोत याच्यामध्ये एक, एक बाब लक्षात घेणं आवश्यक आहे की एखाद्या कंपनीने विक्री केलेला आय पी ओ हा त्या ठिकाणी अनेक स्टॉक एक्सचेंजमध्ये रजिस्टर करता येतो त्याला लिस्टिंग ऑफ शेअर्स असं म्हटलं जातं की ज्या स्टॉक एक्सचेंजमध्ये या आय पी ओ रजिस्टर केल्या जातील लिस्टिंग केल्या जातील त्या स्टॉक एक्सचेंजमध्ये त्याचे पुढचे जे पुनर्विक्री आणि पुनर्खरेदीचे जे व्यवहार आहेत की ज्याला आपण ट्रान्झॅक्शन्स इन सेकंडरी मार्केट असं आपण म्हणतो की ते त्या ठिकाणी होत असतात जर कंपनीने फक्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्येच आपलं आय पी यू लिस्ट केलेला असेल तर त्याचे फर्दर ट्रान्झॅक्शन जे आहेत ते फक्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्येच होतील त्यांनी जर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये रजिस्टर केलेलं असेल तर अशा शेअरची खरेदी विक्री पुनर्खरेदी आणि पुनर्विक्री ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये पण होईल आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये पण होईल अर्थात हे स्वातंत्र्य त्या कंपनीला असतं कंपनीचं अंडर रायटर आणि ती कंपनीचं प्रशासन या दोघांच्यामध्ये चर्चा करून हा निर्णय त्याच्यामध्ये घेतला जात असतो तर यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा जो भाग येतो तो म्हणजे की या इश्यूची प्राईस म्हणजे आय पी ओची जी काही प्राईस आहे ती प्राइस कशी ठरवायची त्यामधला पहिला प्रकार जो प्राईस डिटर्मिनेशनचा तो म्हणजे फिक्स प्राईस आय पी ओ तर फिक्स प्राईस आय पी ओ याच्या नावातच त्याचा अर्थ आहे जेव्हा एखादी कंपनी आपला आय पी ओ लॉन्च करत असताना की त्या आय पी ओची किंमत ठरवून देते म्हणजे जरी त्या ठिकाणी त्या शे आय पी ओची फेस व्हॅल्यू त्याच्यावरती नोंदवलेली किंमत दहा रुपये एक रुपये पाच रुपये अशी त्या ठिकाणी असू शकते म्हणजे डिपेंड्स की ती कंपनीने आपल्या शेअरची फेस व्हॅल्यू काय ठेवलेलं सपोज की त्या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे टेन रुपीज दहा रुपये त्याची फेस व्हॅल्यू आहे आणि त्यांनी ठरवलं की हा दहा रुपये फेस व्हॅल्यू असणारा शेअर्स आय पी ओ की आपण त्या ठिकाणी शंभर रुपये या किमतीला त्याची विक्री कराव्याची तर या ठिकाणी या आय पी ओची फे जी विक्रीची किंमत आहे ती फिक्स केली ती हंड्रेड रुपीज आहे म्हणजे इथे फिक्स प्राईस असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चेंजेस हे होणार नाहीत आणि जेव्हा कंपनी आपल्या आय पी ओ विक्री करण्याचं ऑफर डॉक्युमेंट किंवा पब्लिश त्याचे प्रॉस्पेक्ट पब्लिश करेल की त्यावेळेला त्याच्यामध्ये ही प्राईस जी आहे ती मेन्शन केलेली असते की जी नंतरच्या प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये चेंज वाढ किंवा घट यापैकी कोणत्याही प्रकारचा बदल होणं अपेक्षित नसतं जे सपोज त्या ठिकाणी आय पी ओची डिमांड खूप वाढायला लागली किंवा ओव्हर सबस्क्रिप्शन व्हायला लागले म्हणून कंपनी आता शंभर रुपयेची एकशे दहा रुपये त्याची किंमत करू शकत नाही ती फिक्स राहते म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल हे होणार नाहीत त्याचबरोबर अशा आय पी ओ सबस्क्राईब करण्यासाठी जे पेमेंट आवश्यक आहे ते पेमेंट त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट पेमेंट हे सबस्क्रायबरला म्हणजे ज्याला कोणाला आय पी ओ परचेस करायचे त्याला त्या ठिकाणी पेमेंट हे करावं लागतं हे प्रीपेड पेमेंट असतं ॲक्च्युली त्या ठिकाणी जरी हे प्रीपेड पेमेंट असलं तरी अस्बा म्हणजेच ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट त्याला म्हटलं जातं की यामध्ये आपल्या सेविंग खात्यातील तेवढी रक्कम ब्लॉक होत असते जेव्हा आय पी ओ त्या ठिकाणी तुम्हाला अलॉट होतो तेव्हा तुमच्या सेव्हिंग अकाउंटमधली तेवढी रक्कम कंपनीच्या अकाउंटला जाते आणि तुमच्या अकाउंटला तेवढ्या किमतीचे आय पी ओ म्हणजेच इक्विटी शेअर्स हे क्रेडिट होत असतात डेमॅट अकाउंटला अर्थात या असबा अकाउंटच्या ट्रान्झॅक्शन बद्दल मी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आपण जरूर त्या ठिकाणी तो व्हिडिओ रेफर करू शकता की ज्यामधून आपणास अस्बा अकाउंट या प्रोसेसचा उपयोग आय पी ओ सबस्क्रिप्शनसाठी कसा त्या ठिकाणी होतो त्याचं संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमधून आपल्याला निश्चितपणे मिळू शकेल दुसरी पद्धती जी आहे ती म्हणजे बुक बिल्डिंग इशू म्हणजेच आय पी ओ विक्री करत असताना एक पर्याय आपल्यासमोर असतो की फिक्स प्राईस म्हणजे माझ्या कंपनीचा आय पी ओची प्रति आय पी ओची किंमत एवढी असेल आणि त्याचा लॉट साईज एवढा असेल आणि त्याची एंटायर अमाऊंट एका लॉटची एवढी असेल ती पंधरा हजाराच्या वर असणार नाही ते ठरवून दिलं म्हणजे त्याच्यामध्ये नो चेंज फॉर ॲट ऑल परंतु दुसरा ऑप्शन जो कंपनीकडे उपलब्ध असतो की जर कंपनीला असं वाटत असेल की आपण शंभर रुपये ही फिक्स प्राइस ठरवण्याऐवजी मार्केट सिच्युएशन अशी दिसते की आपल्याला शंभर रुपयापेक्षा पण त्या ठिकाणी जास्त प्राइस मिळू शकते आणि तेवढं भांडवल आपल्याला अधिक मिळू शकतं असं जर त्या ठिकाणी वाटत असेल तर या प्रक्रियेमध्ये बुक बिल्डिंग प्रोसेस वापरण्याची मुभा कंपन्यांना दिलेली आहे म्हणजे कंपनी आणि अंडर रायटिंग इन्स्टिट्यूशन ते ठरवू शकतात की आपल्याला फिक्स प्राईसमध्ये नाही जायचं आपल्याला बुक बिल्डिंग प्राईसमध्ये जायचं आहे परंतु बुक बिल्डिंग प्राईसमध्ये एक धोका असा असतो की जर त्या ठिकाणी आय पी ओला खूप चांगली डिमांड मार्केटमधून आली तर त्या ठिकाणी प्राईस म्हणजे आपण ठरवलेल्या रकमेपेक्षाही अधिक जाऊ शकते परंतु त्यामध्ये दुसरा धोकाही असा असतो की जर त्या ठिकाणी फार ओव्हर सबस्क्रिप्शन झालं नाही किंवा जर त्या ठिकाणी रिक्वायर्ड डिमांड आय पी ओला आली नाही तर ती किंमत फ्लोअर प्राईसला पण त्या ठिकाणी जाऊ शकते हा धोका देखील त्याच्यामध्ये लक्षात घेणं आवश्यक आहे परंतु ज्या कंपन्यांना कॉन्फिडन्स असतो की ओवर सबस्क्रिप्शन होऊ शकतं आणि किंमत चांगली मिळू शकते ते बुक बिल्डिंग प्राईसकडे जातात आणि ज्यांना खात्री वाटत नाही ते फिक्स प्राईसकडे जातात ऑलमोस्ट जर भारतामधल्या प्रायमरी कॅपिटल मार्केटचा जर आपण विचार केला तर नियर अबाउट सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट कंपन्या आपल्या आय पी यू लाँच करत असताना फिक्स प्राइसचा त्या ठिकाणी उपयोग करतात कारण त्या का ठिकाणी त्याच्यामध्ये एक ॲश्युरन्स असतो की एवढी अमाऊंट किंवा एवढं भांडवल आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे परंतु बुक बिल्डिंगमध्ये मात्र असं असत नाही आणि म्हणूनच या बुक बिल्डिंग प्रोसेसला असं म्हटलं जातं की इट इज अ प्राईस डिस्कवरी प्रोस प्रोसेस म्हणजे मी प्राइस याच्यामध्ये ठरवत नसतो तर प्राईस डिस्कवर करत असतो की माझ्या आय पी ओला किती किंमत मिळेल तथापि असं जरी असलं तरी सेबीने त्या ठिकाणी रूल दिलेला आहे की एखाद्या कंपनीला की आपला बुक बिल्डिंग इश्यू डिक्लेअर करत असताना की त्या ठिकाणी आपल्या आय पी ओची फ्लोअर प्राइस म्हणजे किमान किंमत किती असेल आणि कॅप प्राईस म्हणजे कमाल किंमत किती असेल की या दोन्ही किंमती त्यांना प्रॉस्पेक्टर्समध्ये ठरवून देणं आवश्यक आहे म्हणजे जरी ही बुक बिल्डिंग प्रोसेसमध्ये प्राईस डिस्कवरी जरी असली तरी त्या ठिकाणी टोटल ही ओपन नसते ज्याच्यामध्ये फ्लोअर प्राईस डिसाईड केलेली आहे आणि अप्पर साईडची जी कॅप प्राईस आहे ती देखील फिक्स करून दिलेली आहे आणि दुसरा रूल याच्यामध्ये असा असतो प्राइस 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 की फ्लोअर प्राईस आणि अप्पर प्राईस म्हणजे कॅप प्राईस की ज्याला आपण प्राईस बँड असं म्हणतो या प्राईस बँडमध्ये जास्तीत जास्त वीस टक्क्याचा डिफरन्स असला पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या आय पी ओची किंमत ही त्या ठिकाणी कंपनीला अपेक्षित आहे हंड्रेड रुपीज आणि त्या कंपनीनं फ्लोअर प्राईस वीस रुपये आणि अप्पर प्राईस कॅप प्राईस दोनशे रुपये डिसाईड केली असं करता येत नाही म्हणजे या फ्लोअर प्राइस आणि कॅप प्राइस या दोन्हीमधलं अंतर हे जास्तीत जास्त वीस टक्क्याचं असलं पाहिजे हे कंपल्शन सेबीने त्या ठिकाणी घालून दिलेलं आहे आणि हा प्राईस बँड जो आहे फ्लोअर प्राइस जी आहे कॅप प्राइस जी आहे ही संपूर्ण माहिती ऑपर डॉक्युमेंटमध्ये पब्लिश करणं आवश्यक असतं त्याचबरोबर फिक्स प्राइस प्रमाणेच इकडे त्या ठिकाणी ज्याला सबस्क्राईब करायचे आहेत की या सबस्क्राईब करावयाची रक्कम ही हंड्रेड पर्सेंट पे करणं आवश्यक असतं ती देखील अमाऊंट असबा अकाउंट थ्रू द्यायची असते थेट पैसे आधी द्यायचे नसतात फक्त तेवढी अमाऊंट आपल्या अकाउंटमधली ब्लॉक होते आणि जर आय पी ओ आपल्याला मिळाल्या तर अमाऊंट त्यांना जाते अदरवाईज आपली आपली अमाऊंट आपल्या सेव्हिंग अकाउंटला पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला वापरण्यासाठी अनब्लॉक होत असते तर या प्रक्रियेमध्ये ॲक्च्युअल खरेदी विक्रीचा व्यवहार कोणत्या किमतीने होईल तर त्याला कट ऑफ प्राईस असं म्हटलं जातं जे बुक बिल्डिंग प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी प्राइस बँड डिक्लेअर केला जातो ऑफर दिली जाते ज्यांना कोणाला त्या ठिकाणी आय पी ओ सबस्क्राईब करायचे आहे ते ऑनलाईन सबस्क्राईब करतात आपली आपली किंमत कोट करतात हे एक प्रकारचा लिलाव असतो यामध्ये असा विचार केला जातो की जास्तीत जास्त किती किंमत कोट केलेली आहे आणि आपल्याला जर काही त्या ठिकाणी आपला इश्यू साईज आहे पाचशे कोटी रुपये विक्री करायचे आहेत शेअर्स तर आय पी ओ तर हे पाचशे कोटी रुपयेची रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी की त्या ठिकाणी किती किंमत आपण त्या ठिकाणी कट ऑफ प्राईस म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर करणं आवश्यक आहे ती किंमत ही त्या ठिकाणी ॲटोमेटेड कॉम्प्युटरायज्ड पद्धतीनं की ज्याला इंटरनेट बुक बिल्डिंग सिस्टम किंवा आय बी बी एस असं म्हटलं जातं या सिस्टमद्वारे की त्या आय पी ओची कट ऑफ प्राईस ही डिक्लेअर केली जाते तर हे ऑफ प्राईस कशी डिक्लेअर केली जाते नेमकी त्या ठिकाणी कशी डिसाईड केली जाते कशावरती ती अवलंबून असते याबाबत मी एक स्वतंत्र व्हिडिओ त्या ठिकाणी तयार केलेला आहे आपण जरूर त्या ठिकाणी कटऑफ प्राईस कशी डिसाईड होते हे आपण जरूर त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता कट ऑफ प्राईस थोडक्यात की ज्या किमतीला ॲक्च्युअल ही आय पी ओ त्या ठिकाणी विकल्या जाणार आहे ती किंमत म्हणजे कट ऑफ प्राईस असते आणि ही कट ऑफ प्राईस प्राईस मध्ये त्या ठिकाणी असते म्हणजे ती त्याच्या बाहेर असू शकत नाही एक तर त्या ठिकाणी कमीत कमी ती फ्लोअर प्राइस असेल आणि जास्तीत जास्त ती कॅप प्राईस असेल जर त्या ठिकाणी गुंतवणूकदारांनी कॅप कडे जास्त डिमांड केलेली नसेल तर प्राइस ती कट ऑफ प्राईस जी आहे ती प्रामुख्याने कॅप प्राईसच्या खाली येणार आहे त्या ठिकाणी कारण जर त्या का ठिकाणी ओव्हर सबस्क्रिप्शन झालं तर बऱ्याच वेळेला कॅप प्राईस हीच त्या ठिकाणी कट ऑफ प्राईस असू शकते म्हणजे डिपेंड्स मागणी आणि पुरवठा या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ त्या ठिकाणी घातला जातो जर डिमांड जास्त असेल तर प्राईस कट ऑफ प्राईस जास्त राहील आणि डिमांड कमी असेल तर कट ऑफ प्राईस ही त्या ठिकाणी कमी राहणार आहे तर या पद्धतीने आय पी ओची प्रत्यक्ष विक्री करण्याची जी किंमत आहे ती बुक बिल्डिंग प्रोसेसमध्ये ही डिसाईड होत असते तथा तथापि आपण जर पाहिलं तर बुक बिल्डिंग प्रोसेस ही फार मोठ्या प्रमाणात वापरली जात नाही साधारणपणे वीस पंचवीस ते तीस टक्के कंपन्या जे आय पी ओ लॉन्च होतात शंभर आय पी ओ लाँच झाल्या तर त्यातल्या वीस एक आय पी ओ या बुक बिल्डिंग प्रोसेसमध्ये असतात अदरवाईज बाकीच्या सर्व आय पी ओ या फिक्स प्राईस या पद्धतीनंच त्या ठिकाणी लाँच केल्या जात असतात परंतु तरी देखील ही प्राइस डिटर्मिनेशनची एक पद्धती आहे आणि म्हणून ती आपल्यास माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आता आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत की ॲक्च्युअल आता प्राईस फिक्स झाली या संपूर्ण गोष्टी आता डिसाईड झालेल्या आहेत आता प्रत्यक्षात आय पी ओ लॉन्च करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी काय असते जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड होतात तेव्हा ती कंपनी आपल्या आय पी ओ लॉन्च करण्याची एक विशिष्ट तारीख निर्धारित करते की ज्याला त्या ठिकाणी ओपनिंग डेट असं म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी तो आय पी ओ कोणत्या तारखेला क्लोज होईल त्याची तारीख निर्धारित केली जाते की त्याला म्हटलं जातं क्लोजिंग डेट ओपनिंग अँड क्लोजिंग डेट या दोन डेट याच्यामधलं अंतर सेबीनं जे ठरवून दिलेलं आहे ते किमान तीन दिवस असलं पाहिजे आणि कमाल दहा दिवस या दरम्यान कंपनी आपल्या आप सोयीनुसार की त्या ठिकाणी आपला ओपनिंग डेट आणि क्लोजिंग डेट ही डिसाईड करत असते ही डेट एकदा डिसाईड केल्यानंतर की प्रॉस्पेक्टस आणि ॲप्लिकेशन फॉर्म हा जनतेसाठी त्या ठिकाणी अवेलेबल करून दिला जातो त्याला म्हटलं जातं ॲडव्हर्टाईजमेंट किंवा ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ आय पी ओ मग ती वेगवेगळ्या लिडिंग न्यूजपेपरमधून दिली जाते ऑनलाईन दिली जाते जे जे पोर्टल्स त्या ठिकाणी त्यांना वापरता येणं शक्य आहे की गुंतवणूकदारांच्यापर्यंत पोहोचण्याकरिता ते सर्व पोर्टल्स त्या ठिकाणी वापरले जातात आणि कंपनीचं प्रॉस्पेक्ट जे फायनल प्रॉस्पेक्ट आहे रेड हेअरिंगमध्ये करेक्शन करून फायनल केलेलं जे प्रॉस्पेक्ट आहे ते प्रॉस्पेक्टस पब्लिश केलं जातं त्याचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अवेलेबल करून दिला जातो आणि त्यामध्ये प्रामुख्याने या प्रॉस्पेक्टमध्ये जर आपण पाहिलं तर या काही महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला स्क्रीनवरती ज्या दिसत आहेत त्याचा समावेश असतो अर्थात या इंडिकेटिव्ह आहेत याचे खूप सारे डिटेल्स त्याच्यामध्ये असतात कारण हे ऑफर डॉक्युमेंट किंवा प्रॉस्पेक्टस हे दोनशे अडीचशे पानाचं डॉक्युमेंट असतं की ज्यामध्ये कंपनीची इत्तमभूत माहिती की जी इन्व्हेस्टरला हवी आहे ती संपूर्ण याच्यामध्ये उपलब्ध असते मग त्यामध्ये कंपनीची जनरल इन्फॉर्मेशन असते या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याबाबतचे रिस्क फॅक्टर असतील फायनान्शियल इन्फॉर्मेशन असेल कॅपिटल स्ट्रक्चर असेल ऑफर uh, जी काही त्या ठिकाणी इशू केलेली आहे ते ऑफर साईज काय आहे ऑफर प्राईस काय असणार आहे त्याचबरोबर कंपनीचं मॅनेजमेंट बिझनेस प्रमोटर्स डिव्हिडंड पॉलिसी कंपनीबाबतची लिगल इन्फॉर्मेशन ऑफर रिलेटेड इन्फॉर्मेशन त्याचबरोबर कंपनीचं जे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आहे त्याच्यामधल्या महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स काय आहेत रिलेटेड इतर इन्फॉर्मेशन काय आणि कंपनीचं डिक्लेरेशन अशी इत्तमभूत माहिती या ऑफर डॉक्युमेंटमध्ये किंवा प्रॉस्पेक्टमध्ये दिलेली असते की जे इन्व्हेस्टरनं त्याचा अवलोकन करावं हे अपेक्षित असतं आणि त्यानंतर गुंतवणूक कराव्याची किंवा नाही कराव्याची सबस्क्रिप्शनसाठी ऑनलाईन अप्लाय करायचं किंवा नाही करावायचं याबाबतचा निर्णय हा इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर त्या ठिकाणी स्वतःच्या इच्छेनुसार हा त्या ठिकाणी घेऊ शकतो तर याला आपण त्या ठिकाणी ॲडव्हर्टायझमेंट ऑफ आय पी ओ असं म्हणतो की संबंधित कंपनीच्या वेबसाईटवरती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन एस सी त्याचबरोबर सेबीच्या वेबसाईटवरती देखील हे संपूर्ण माहिती आपणास पाहाव्यास मिळते की जे आपण पाहू शकतो आता त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट झाली परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी सबस्क्रिप्शनची प्रोसेस काय असते तर ज्या कंपनीने आपल्या आय पी ओची ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी सबस्क्रिप्शनसाठी एक विशिष्ट पिरियड दिलेला आहे की जो तीन दिवस ते दहा दिवसाच्या दरम्यान असू शकतो तर याकरिता ही सबस्क्रिप्शन करण्याकरिता गुंतवणूकदाराकडे असबा अकाउंट असणं आवश्यक आहे असबा अकाउंट ही त्या ठिकाणी बँकिंग संस्थांच्याकडून दिली जाणारी ही एक अशी सुविधा असते की ज्यामध्ये आय पी ओ खरेदी करण्याकरिता लागणारी रक्कम ही तुमच्या अकाउंटमध्ये तात्पुरती ब्लॉक होते ते उदाहरणार्थ की आपणास पंधरा हजार रुपयाचा एक आय पी ओचा लॉट खरेदी करावायचा आहे तर आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पंधरा हजार रुपये असावे लागतात आणि जेव्हा मी आय पी ओचा एक लॉट सबस्क्राईब करून ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करतो तेव्हा माझ्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमधील पंधरा हजार रुपये हे ब्लॉक होतात की जोपर्यंत इश्यू प्रत्यक्षात एक्झिक्यूट होत नाही म्हणजे तोपर्यंत ती अमाऊंट मला कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाही ही जी सुविधा बँकांच्याकडून उपलब्ध करून दिली जाते त्यालाच आपण म्हणतो असबा फॅसिलिटी किंवा त्याला आपण ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट असं म्हटलं जातं की ज्यामध्ये आय पी ओची अपेक्षित रक्कम ही ब्लॉक केली जाते जर मला पंधरा हजार रुपयेचे दोन लॉट परचेस करायचे असतील तर माझ्या अकाउंटमधले तीस हजार रुपये ब्लॉक होतील जे अकॉर्डिंगली मला जेवढे त्या ठिकाणी लॉट्स खरेदी करावेचे आहेत सबस्क्राईब आहेत त्या अकॉर्डिंगली त्या ठिकाणी अमाऊंट ही ब्लॉक होत असते आता ही सुविधा आपण इंटरनेट बँकिंग थ्रू वापरू शकतो आणि नव्याने यावर्षीपासून की जे भीम ॲप आहे किंवा पेटीएम ॲप आहे अशा वेगवेगळ्या ॲपमध्ये देखील आय पी ओ ऑनलाईन सबस्क्रिप सबस्क्रिप्शन करण्याकरिताची आसभास सुविधा जी आहे ती त्यांनी आता उपलब्ध करून दिलेली आहे त्याचाही वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो म्हणजे आता केवळ त्या ठिकाणी ऑनलाईन इंटरनेट बँकिंगवरतीच गेलं पाहिजे असंही आता काही बंधन राहिलेलं नाही या ॲपच्या माध्यमातून देखील आपण त्या ठिकाणी आय पी ओ सबस्क्रिप सबस्क्राईब करण्याची प्रक्रिया ही राबवू शकतो तर यामध्ये अट एक असते की तुम्हाला आय पी यू जर सबस्क्राईब करायचे असतील तर त्या दिलेल्या टाईम शेड्यूलमध्ये करणं गरजेचं आहे त्या दिलेल्या विशिष्ट क्लोज ओपनिंग आणि क्लोजिंग डेटच्या दरम्यानच करणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किमान एक लॉट आपण सबस्क्राईब करणं आवश्यक आहे कमाल आपण किती लॉट परचेस करायचे किंवा सबस्क्राईब करायचे हे त्या त्या इन्व्हेस्टरवरती त्या ठिकाणी डिपेंड आहे ते आपल्या क्षमतेनुसार की त्या ठिकाणी लॉट साईज दोन तीन चार पाच त्या ठिकाणी देऊ शकतात अर्थात तेवढे लॉट मिळतीलच याची गॅरंटी नसते प्रत्यक्ष डिमांड अँड सप्लायवरती त्या गोष्टी भविष्यात ठरणार असतात म्हणजे या पद्धतीने आपण त्या ठिकाणी आय पी ओ सबस्क्राईब करण्याची प्रक्रिया एकदा त्या ठिकाणी पूर्ण केली तर त्यानंतर की जी क्लोजिंग डेट आहे क्लोजिंग डेटच्या नंतर ऍक्च्युअल आय पी ओ अलॉट करण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होईल जे मी त्या ठिकाणी एखाद्या कंपनीचा आय पी ओ सबस्क्राईब केला तर मला वेटिंग करावं लागेल की अलॉटमेंट डेटपर्यंत म्हणजे क्लोजिंग नंतर एक सर्टन पिरियड त्या ठिकाणी दिला जातो त्या नंतर ऍक्च्युअल एक्झिक्युशन ऑफ अलॉटमेंट ही प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होते आता ही प्रक्रिया करत असताना अलॉटमेंटच्या दोन वेगवेगळ्या पद्धती राहतात एक जसं आपण मगाशी चर्चा केली की जर आय पी ओने आपला कंपनीने आपला आय पी ओ लॉन्च करण्यासाठी फिक्स प्राईस पद्धती वापरलेली असेल तर तिथे फार मोठा वेळ जाण्याचे काही कारण असत नाही परंतु जर कंपनीने बिल्डिंग प्रोसेसचा उपयोग केलेला असेल तर त्या प्रक्रियेमध्ये मात्र सेटलमेंट ॲडजस्टमेंट अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात आणि कट ऑफ प्राइस त्या ठिकाणी फिक्स करावी लागते ही कट ऑफ प्राईस एकदा फिक्स झाली की अकॉर्डिंगली की त्या ठिकाणी आपले आय पी ओ अलॉट होण्याची प्रक्रिया ही सुरू होऊ शकते आता याच्यामध्ये दोन गोष्टी असतात जर एखाद्या कंपनीचा आय पी ओ हा ओव्हर सबस्क्राईब झाला नाही म्हणजे पाचशे कोटी रुपयाचे आय पी ओ विकायला काढलेले आहेत आणि पाचशे कोटी रुपयाचीच डिमांड आलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये की प्रत्येक गुंतवणूकदाराला की किमान एक लॉट म्हणजे त्या ठिकाणी कंपनीने जी काही लॉट साईज ठरवून दिलेली आहे त्याची जी काय अमाऊंट ठरवून दिलेली आहे की किमान एक लॉट पर सबस्क्रायबर देणं हे बंधनकारक आहे म्हणजे केव्हा जर त्या ठिकाणी ओव्हर सबस्क्रिप्शन झालेलं नसेल तर प्रत्येक इन्व्हेस्टरला जो प्रोबॅबल इन्व्हेस्टर आहे पोटेन्शियल इन्व्हेस्टर आहे की कि त्याला किमान एक लॉट हा लॉट करावा लागतो दिस इज द रूल सेट बाय दी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया परंतु जर ओव्हर सबस्क्रिप्शन झालेलं असेल जे पाचशे कोटी रुपयाच्या आय पी ओ त्या ठिकाणी विक्री कराव्याचे आहेत आणि त्या ठिकाणी थ्री टाईम ओव्हर सबस्क्राईब झालेलं आहे पंधराशे कोटी रुपयाची डिमांड आहे तर अशा परिस्थितीमध्ये मात्र की त्या ठिकाणी कम्प्युटरायज्ड पद्धतीनं लकी ड्रॉ पद्धतीनं या सब आय पी ओ अलॉट करण्याची प्रोसेस राबवली जाते की यामध्ये शक्यता अशा असू शकतात की काही इन्व्हेस्टरला काही प्रोबॅबल इन्व्हेस्टरला एकही त्या ठिकाणी आय पी ओचा लॉट मिळणार नाही आणि काही इन्व्हेस्टरला सबस्क्रायबरला दोन किंवा तीन लॉट त्या ठिकाणी मिळू शकतात परंतु यामध्ये एक अरेंजमेंट या अशी असते की ज्यांनी फर्स्ट पहिल्या प्रेफरन्सनी त्या ठिकाणी आय पी ओ सबस्क्राईब केलेले आहेत त्यामध्ये टाईम प्रेफरन्स विचारात घेतला जातो आणि त्या पद्धतीने ज्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब केलेले आहेत त्याला प्रायोरिटी देऊन त्यामध्ये देखील लकी ड्रॉ पद्धतीनं की त्या ठिकाणी त्याला आय पी ओ अलॉट करण्याची प्रक्रिया ही राबवली जात असते आणि जेव्हा एखाद्या सबस्क्रायबरला आय पी ओ अलॉट करण्याची बाब निर्धारित होते फिक्स होते तेव्हा संबंधित कंपनी आणि त्या ठिकाणी सेटलमेंट एजन्सी त्या सबस्क्रायबरच्या असबा अकाउंटमध्ये ब्लॉक केलेली अमाऊंट ही त्या ठिकाणी आपल्या अकाउंटला ट्रान्सफर करून घेते आणि आपल्याकडच्या आय पी ओ या त्या संबंधित सबस्क्रायबरच्या डीमॅट अकाउंटला ट्रान्सफर करत असते दिस इज नोन ॲज ए सेटलमेंट प्रोसेस यामध्ये टी प्लस वनचा फॉर्म्युला वापरला जातो की ज्यामध्ये तुमच्या सेविंग अकाउंटमधील रक्कम ही आज काढून घेतली जाते आणि नेक्स्ट डेला तुमच्या डेमॅट अकाउंटमध्ये त्या आय पी ओस ह्या क्रेडिट केल्या जात असतात तर या पद्धतीनं त्या ठिकाणी आय पी ओ अलॉट करण्याची प्रक्रिया होते तर दुसरी एक शक्यता अशी राहते की मी सबस्क्रिप्शन सबमिट केलं होतं मात्र अलॉटमेंट प्रोसेसमध्ये मला आय पी यू अलॉट झालेल्या नाही मात्र असबा अकाउंटमध्ये माझी संबंधित अकाउंट ही ब्लॉक झालेली आहे त्याचं नेमकं काय घडणार काय होणार त्याबाबत तर जेव्हा कंपनीचे अलॉटमेंटची प्रोसेस कंप्लीट होते एक्झिक्युट होते ती वन डे असते एक्झिक्युट झाली आणि जर त्या सबस्क्रायबरला आय पी ओ अलॉट झाल्या नाहीत लकीड्रॉमधून तर त्या ठिकाणी त्याच्या असबाबा अकाउंटमधले जी काही रक्कम ब्लॉक झालेली आहे ती रिलीज होते म्हणजे तिथून पुढे तो सबस्क्रायबर आपल्या सेविंग अकाउंटमधली ती रक्कम आपण स्वतःसाठी वापरू शकतो म्हणजे ही प्रक्रिया कधी कळेल अलॉटमेंटच्या डेला अलॉटमेंट झाल्यानंतर परंतु जर त्या ठिकाणी त्याला अलॉटमेंट झाली तर ती रक्कम तिकडे ट्रान्सफर करून घेतली जाईल तर मित्रो की या कंपन्यांची आय पी ओ इश्यू करण्याची जी प्रोसेस आहे की त्या प्रोसेसमध्ये असे अनेक वेगवेगळे महत्त्वाचे टप्पे असतात की जे आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घेणं आवश्यक आहे मला वाटतं की या संपूर्ण विश्लेषणावरून की कंपनीची आय पी ओ म्हणजे काय असते आय पी ओ लाँच करण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक असतात आय पी ओ कशासाठी त्या ठिकाणी लाँच केला जात असतो त्याचबरोबर आय पी ओ ॲक्च्युअल एक्झिक्यूट करण्याची जी प्रोसेस असते अलॉटमेंटपर्यंतची ती देखील आपणास या विवेचनावरून लक्षात आलेली असेल धन्यवाद